हाँ पानी पानी हमारे दादी फोटो काटू फोटो हाँ सोने बाळा मी काय म्हणतो ऐक ना बोला ना आपण आहे ना तिकडे नाही तर तिकडे जाऊन फोटो काढू बर का तिकडे काय इकडे पाणी आहे नाही तुला पाणी दाखवतो ना मी चल ना चल 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 गावात आहे नुसतो हा हा चल ना बाळा चल चल फोटो काढू आपण हा चांगला चांगला आलो बर का आम्ही पाच मिनिटात फोटो काढू ना तुझे फोन दे की सेल्फी काढू चल ना सेल्फी काढू ना चल की तुला दाखवतो ले बाई दाजीचं जीव सोन्यात पण अजून कमी आहे ना चला ना सेल्फी काढू काढू ना सेल्फी बाळा दाजी खेकडा गपकी माकडा चल ना सीएम तुमच्या ओनी दिसतोय काका मेला पण ऐक ना सोने बाळा आलो 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 देखी फोन देतो देतो चल ना तू इथं आपण सेल्फी लो इथं लय भारी जागा आहे दाजी इकडं कुठं कसाळात चल ना बाळा दिसते सगळे ना ना कुसळ ना अरे याला निसर्ग सौंदर्य म्हणतो सोनिया इकडून रांधून डुकार आलो काय करायचं आपण अरे तू रांधण्यापेक्षा कमी आहे का तूच मोठा डुकार आहे चल सोनिया काय म्हणा खेकडा तुमच्या ओनीत दिसत आता सोनिया आई बापानी तू सोने नाही रे टोने ठेवाय पाहिजे होतं मोठा सेल्फी काढायचं तुला हा देखे फोन हा 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 फोन ना बाई दो किती वेळ झालं गेलेत कुठं एवढा लागतो काय फोटो काढायला येईनात कसे अजून चाललो होतो ना आम्ही चांगलं फिरायला बापची पेंड आहे का तुझ्या आमच्या बरोबर होय रे मी काय केलं तुम्हाला काय केलं सेल्फी पाहिजे तुला तिथे इथे डबर तिच्या होय रे सेल्फी पाहिजे तुला बघूया अयो मी आईलत नव्हतो अगोदर असतो म्हणून आणलंय मला लय जापडे गा बसायचं आता आणि बर का शेवटच परत झाला आमच्या बरोबर हिंडायला एक अशी ठेवून देईल आईलत ना सांगू तुम्ही येते आईन बी काय तू द्या तुम्ही लय आणले आता मी सांगत असतो सांगायचं ना अजिबात नाही तर बघ मी सांगतच असतो बर का सोनी आता दोन दिवसांनी घरी जायचं डायरेक्ट काय जायची कवर माकडावानी चिटकून बसले ताई 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 करत हा अरे बघूल्या आम्हाला संसार व्यवसार काय आहे का नाही हा माकडावानी चिटकून बसलाय आणि खेकडा होय रे दाजी खेकडे दिसतोय रे हा मी एकडे बघा जर का ताईला सांगितलं असा टीचिन तुला गप गाडी बसायचं ले बोलायचं नाही काय आणि तिथं गेल्यावर काय मागायचं नाही हे पाहिजे ते पाहिजे दाजी दाजी काय तुझा अंबानी नाही काय झालं तिकडे एक सेल्फी काढू दे की तिथं हात ठेव खांदेव हास चल मग अजून किती सेल्फी काढायचे पाहिजे ना असं पटंग ना ते ताईला दाखव ना सेल्फी काढा की फोन काढा की तुझ्या बापाची पेंड आहे का चल घरी आणि सेल्फी बिल्फी काय पाहिजे का तुला देखी एक सेल्फी काढू की बॅलन्स नाही रे बाळा मोबाईल मध्ये आईला पण सेल्फीला बॅलन्स नाही लागत नाही का देखी काय पुढे घ्यायचं का थोडे अरे बाळा हळू पडशीन हळू 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 काय नाही फोटो काढत होतो सोन्याला खूप आवडलं बरं का डोंगर बिंगर काय सोन्या काय काढायचं का अजून फोटो द्या की फोन मस्करी चालते बरं का आमची बरी चला बसा करा चालू आधी हा बाळा करतो ना तुला बोललंच पाहिजे का बसा बाळा बस बस दमनी हा शिट फाडशीन दाजीजी अयो काय झालं करतो करतो चालू होईन सर पेट्रोल टाकलं होतं का अरे पेट्रोल संपलं वाटतं गाडीतलं दुपारीच गाडी आलती बरं का घायला पण माझ्या लक्षातच नाही राहिलं फिरायला जायचं होतं आणि त्या सोने गप्पा मारीत बसला ना माझ्या बरोबर बरं टाकलं तुम्ही आम्ही बसतो हा हा थांब ना बाळा झाली चालू इथपर्यंत जाऊ ना आपण थोडं अर्धा एक किलोमीटर बसा लवकर थांब थांब करा लवकर बाळा इकडे ना असा नको बरं अगं काय फिरायला जायच्या वेळेस पण पडती काही अगं नाही ग आताच एवढ्यात पेट्रोल नव्हतं जरा गाडीत नाही आणतो ना मी जाऊन आणतो आणतो हा कधी आणतो इकडे जंगलात भेटतो खाणे बरा आमच्या इथे नको रे सांगू कुठे कुठे अरे बापरे कुत्र सोने
गाडीला धक्का मार रे थोडं, आपण जाऊ इथपर्यंत. तुम्ही बसले आम्हाला दोघ मेंढरांना मेंढर भाई आम्ही दोघं ढकललं तर तुम्ही चालायचे नाही तर असं का की खरे तसं हुशार आहे हुशार भाऊ कोणाचा आहे बरं उठा सोने बाळा ढकल ना तुम्ही बसले आम्हाला दोघांना ढकलेलं तरी ढकलायचे नाही आणि चालं ढकला जरा पडन बस बस स्टँड आणा ना ढकलू तो आम्ही पुढे करा चालवा न्या दाजी हा मी बसतो ना पटापट जाईन थांबा थांबा हुशार बर का मेहनती पोर काय ढकला ना मी ढकलो वय मग कोण ढकलं माघारी जातो काय आता एक काम करा हे आशाने काय होईन आपण इथं थांबू इथं राणा म्हणत कुठं थांबता मी काम करतो माघ गाव आहे का त्या गावात जातून पेट्रोल घेऊन येतो बरं का तर तुम्ही जा आपलं थोडं थोडं पुढं हा नाही तर इथं बाजूला घेऊन थांबा बरं का बरं जा बाळा तू हा हा आलो तुला काय आणायचं काही येताना चिप्स आणा चिप्स जा भगुले इकडे लांडगे नाही ना नाही तर लांडगे खायचे मला नाही न्यायचे बाबा तुलाच नेते भीती नको दाखव तू बे वाटतय मला एक तर लहान आहे मी जाईन गाडी घेऊन मग कशी जाशील ढकलीत ढकलीत वाकून येईन तू गाडी सोडून पळणार आहे का गाडी घेऊन पळणार आहे कस करीन पण बेव नको दाखव तू दाजी ये ना अजून गाडी ते गाडी बंद पडली म्यावण्याने गठुड्याने एक लेडोग खाल्ली लागतार दे दिदे बघ तुझा खेकडा आला अरे खेकडा म्हणतोय त्या खेकड्या म्हणत दिसत होत मागाशी आणि पेट्रोलची बाटली कुठे पेट्रोलची बाटली कुठे ये दाखवतो तुला भेटली बर एक सेल्फी से ये ना काय नको नको केलंय की झाडानी अगे तुझ्या बापानी लग्नात हुडला नाही दिला पण यो दोंडा माझ्या गळ्यात मारलाय नको नको केलंय गटुडेरी मला तुम्हाला काय नको नको केलंय अग जर तर जाईन तिथं गुचिडा निश्चित टाकलेलंच आहे माग दाजी मला गुचिड म्हणतात होय तुम्ही अरे तू गोचिडा पेक्षा का आणि डबरिया तुझा तुझा भाऊ काय मोठा काय सलमान खान पडला काय मग आले बनपाऊ आणि तोंडाचं हे कुठून नको नको केले दाजी सेल्फी दाजी खेकडा दाजी कुल्फी दाजी बटर अरे काय तुझ्या बापाने तुला खायला दिल तर काय कधी जाऊ द्या काही मला पण खेकड्या म्हणे दिसतात आता तर खेकड्या म्हणे दिसत चाललंय काय गाडी बंद पडली आपली पेट्रोल कुठे आहे अग पेट्रोल पेट्रोल मीच टाकलं माझ्या घाश्यात दाजी कशी करतात खेकडे म्हणे नांगे हाली त्यात निसते अरे पेट्रोल पिले हे मरतन तुम्ही मरतल काय मरतल गोठुड्या आणि काय हे ह्याला समजून सांग बर का आईला जरा कुठं जायचं म्हणलं तुझा भाऊ आहेच बोकांडी आईला तुझे काय म्हणतो मला तू खेकड म्हणतो ग सोडा काय सोडा तो अग तो नसता तर बरं झालं असत मी तुझ्या आई बापाला सांभाळलं असत आईला सांगत असतो मी आईला सांगत असतो आईला सांगतो अयो नको 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 मला मी तू वाटते आता कशी जागेवाले जागेवाले तुझी आई म्हणजे काय होय मोठी काय आमदार का खासदार आईला सांगत आईला सांगत हे बघ दोन दिवसाचे आज जर परत गेला नाही माघारी धमकी देता काय त्याला धमकी नाही तुडूनच टाकीन ए गठू दे बघा टाकून तर बघा इकडे येत तुझ्या आईला तुझ्या बघ चपलीने आणीन ए
आणि दोन दिवसाच्या जगारा बाहेर काढायचं बरं का, तिकडे पप्पाकडे जायचं शाळा शिकायला बरं का, ले झालं तुझ्या इथलं मुक्काम. मी जात असतो तुमचं, तुम्ही बघा आता मी पण जात असते आणि मी पण माघारी येत नसते. आईला गुचीड काढून द्यायचं होतं, आता म्हैसच गेली निघून. या आईला काय करावं आता, अरे बायको मी गेली त्या गटोड्याच्या नाजी लागून. कोणीतरी खरंच म्हणले पण मी एवढ्या म्हणजे अवघड जागेवरच दुखणे सहन होत नाही आणि सांगता बी येत नाही. आईला या म्हशी